नमस्कार, आज आपण ज्या 11 ऑक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 होणार आहे त्याबाबतीत थोडासा वाद मी साधण्याचा प्रयत्न करतो. टायटलप्रमाणे व्हिडिओच्या अनेक अर्थांनी ह्या परीक्षेला महत्त्व आहे, महत्त्व म्हणण्यापेक्षा अनेक अर्थांनी ती वेगळी आहे. तर ती थोडक्यात आपण ते थोडं बघू आणि मग मी काय मला जे काही सजेशन द्यायचे ते तुम्हाला देतो. बघा, सुरुवातीला आपल्याला माहीत आहे की 5 एप्रिलला एक्झाम होती. तर 5 एप्रिलनंतर ते कोविडमुळं नंतर 13 सप्टेंबरनंतर ते सेंटर मिळत नाही म्हणून 20 सप्टेंबर, आणि 20 सप्टेंबरनंतर आता 11 ऑक्टोबर, म्हणजे 3 वेळा ते सूचना आयोगाची आली असं आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. ह्याचा परिणाम नक्कीच मेरिटवर किंवा ते तुम्हाला दिसेल झालेला, म्हणजे वेगळ्या ते आता मेरिटची आपण चर्चा नाही करत सोडा, पण त्याचा नक्की परिणाम जाणवणार आहे. हे जे काय धडसरवृत्ती झाली म्हणजे सगळ्यांकडनंच की कोविडच्या पार्श्वभूमीवर, तर त्याचा अभ्यास हो पण परिणाम कसा झालेला आहे तो प्रत्येकानं तो अनुभवला असेल, पण आता इथून पुढं काय काळजी घ्यायची आहे त्याच्यावरती आपण जास्त बोललेलं बरं. पण हा एक त्याला अँगल आहे, सतत परीक्षेची पुढं तारीख जाणं आणि मग काय करू, मेन्स करू का प्री करू किंवा एकूणच ते कोविडमुळं सगळं ते खाली येणं, आणि जे सगळं पुण्यातलं जे मार्केट आहे थोडक्यात आणि बरीचशी मुलं पुण्यातनं सिलेक्ट होताना दिसतात किंवा इव्हन प्रिलिमला मेन्सला इंटरव्ह्यूला, तर तिथं बघा तो फटका सगळीकडे तुम्हाला जाणवू शकतो. तो कसा तो थोडक्यात मी पुढं मांडेन, पण तुम्ही दक्षता काय घ्यायला पाहिजे आणि रेसमध्ये कसं राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे एक लक्षात ठेवा, आणि त्यानंतर म्हणजे एक कोविडची पार्श्वभूमी एक, दुसरं 8 सप्टेंबरला निगेटिव्ह मार्किंगचं बघा प्रकार तो आलेला आहे निगेटिव्ह मार्किंगचा, तर त्यामुळं काय होऊ शकतं, साधारण आत्तापर्यंत 1/3 ते आता 1/4 खूप फरक पडू शकतो. त्यामुळं म्हणजे मी आता आमच्या मुलांचं करून घेत असताना समजा आता ठीक आहे ग्रुपच्या म्हणजे जे आपले ग्रुप होते साधारण छाया ॲडव्हान्समध्ये काय थोड्याच टेस्ट, पण मात्र छाया सुपर आणि छाया डेडिकेटेडमध्ये म्हणजे नंतरला 8 सप्टेंबरलाच आपण ते लागू केलं, तर त्यामुळं त्या लोकांना काही जास्त अडचण येणार नाही. पण बाहेरचे जे महाराष्ट्रातले अन्य लोकं आहेत, तर एक बाबा जाणीवपूर्वक राज्यसेवेची तयारी करणारे किंवा UPSC तयारी करणारे, तर एकदम डोक्यात ते बसलेलं असतं अटेम्प्टचं, म्हणजे त्यांना ते आलेले असते म्हणजे पकड, म्हणजे 1/3ची पकड, म्हणजे कसं की याच्या पुढं नको आपण सोडवायला किंवा येत नाही, त्यांना ते अनुभवानं कळलेलं असतं. त्या लोकांना खूप महत्त्वाची ही सूचना आहे, लक्षात घ्या, तुम्हाला बदलावं लागेल, नसेल तर बदल लादला जातो कधी पण. त्यामुळं तो बदल काय, मी कालच्या व्हिडिओसुद्धामध्ये बोललो असेन कदाचित की तुम्हाला थोडा हात आता सैल ठेवावाच लागेल आणि स्पीड तुमचं थोडं वाढवावं लागेल, जास्त करून CSATला आणि GSला सुद्धा अटेम्प्ट वाढवावं लागेल. म्हणजे मी आता किमान जर सांगायचं म्हटलं ना अटेम्प्टचं, तर 80च्या खाली अटेम्प्ट येता कामा नये GSचा. पूर्वी कसं घडायचं मी तरी बघितलं आहे, बघा UPSCला वगैरे अगदी 67-65 अटेम्प्ट असणारे GSला सुद्धा थ्रू झालेले आहेत, पास झालेले आहेत, म्हणजे त्यांची ॲक्युरसी एकदम चांगली असते 56-57 बरोबर वगैरे असं. पण ही केस राज्यसेवेत घडताना दिसणार नाही, कदाचित 3-4 प्रश्न कॅन्सल होतात किंवा त्याचा फटका बसतो, आणि त्यात आता हे निगेटिव्हचं त्यांनी का बदललं मला पण काही लॉजिक समजलं नाही ॲक्च्युली, किंवा ते काय माहीत नाही, पण आता त्यामुळं बघा फरक पडणार आहे. दुसरं एक बाब काय बघा दिसते मला की जे पूर्वीपासून राज्यसेवाने कंबाईन सगळं मिक्स करतात स्टडी, आणि कंबाईनचे जास्त ते मास्टर आहेत समजा, म्हणजे कंबाईनला ते सुटतात किंवा सुटण्याच्या जवळ जातात, पण राज्यसेवेचा गॅप त्यांचा 10-15 मार्कांचा राहतो. तो आता राज्यसेवेतनं ती मुलं इन होण्याची शक्यता आहे, का तर त्यांना ते 100 मार्काला 100 प्रश्न आणि 1/4 आणि प्लसमध्ये एकच तास वेळ GSला कंबाईनच्या परीक्षांचा, तर त्यावेळी त्यांना वेगात जाण्याची एक सवय लागलेली असते पहिल्यापासूनच. राज्यसेवेच्या मुलांना वेळेची काय GSला बिलकुल कमी नसते, शेवटचा 1/2 तास राहतो, 1.5 तासात पेपर होतो कवर व्यवस्थित. पण आता मुद्दा तो आहे, तो जो 1/2 तास असतो ना तिथं तुम्ही रिस्क घ्या. पूर्वी आपण म्हणायचो कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या वगैरे, इथं कॅल्क्युलेशनचा प्रश्नच नाही. म्हणजे हे आता बघा, इथं पण सगळ्यांची मतं वेगळी असू शकतात, मी माझं मत हे अनुभवातनं सांगतोय की 80+ तुमचं सोडवून झालंच पाहिजे. आता माझ्याकडे काय
विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थी आहेत की त्यांचं ॲक्युरसी खूप चांगली आहे. आता आम्ही टेस्टमध्ये पण ते कव्हर करून म्हणजे चेक करून बघितलं, म्हणजे ॲक्युरसी एकदम चांगली आहे. आणि समजा त्यांनी 70, 72, 75 जरी सोडवले तरीसुद्धा त्यांचा काल परवाच्या टेस्टमध्ये 100+ स्कोर आलेला होता. त्या लोकांना पण सांगणं आहे की तुमचं 80 गेलं पाहिजे, ते काही करा, ते ऑल बरोबरला बघा किंवा ते कसं टेक्निक जे तुम्हाला उघड सांगता येत नाहीत पण तुम ते बघा ते काहीतरी 80+ ते गेलं पाहिजे ॲक्च्युली, हे लक्षात घ्या. हा एक विषय झाला. आणि सीसॅटच्या बाबतीत मग पूर्वी 55-56 सुद्धा इन झालेले दिसत होते, ती केस आता राहणार नाही. 62-65+ हे सीसॅटचा स्कोर असलाच, अटेम्प्ट असलाच पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. 1/4 खूप निगेटिव्ह गोष्ट होती, असं काही घडत नाही ते तुम्हाला जाणवेल, पण तुमचा अटेम्प्टच कमी असला तर मात्र तुम्ही स्पर्धेतून बाहेर असाल, हे मला ह्या निमित्तानं सुचवायचं होतं. आणखी एक मी तुम्हाला गोष्ट सांगेन, प्रत्येकाचा बघा एक कम्फर्ट झोन असतो, म्हणजे पद्धत धाटणी किंवा ती पद्धत त्यातनं बदला म्हणतो मी तुम्हाला. आता आयोगानं गिअर चेंज केल्यावर तुम्हाला पण गिअर चेंज करायला पाहिजे. आणि त्यांना कसं काय हो, एक सूचना टाकून लगेच ते 8 सप्टेंबरला मोकळे होतात, पण तुम्हाला ती राबवायची आहे. तुम्ही जर तसंच टेस्ट सोडवून जर बघितलं असेल तर उत्तमच, पण जरी पण नसेल बदल तर हा तुम्हाला बदल ॲक्च्युली प्रत्यक्षात आणावा लागेल, हे लक्षात ठेवा. ह्या अर्थानं तुम्ही कम्फर्ट झोनचा गोष्ट करतोय किंवा ते न्यूट्रल राहिलं यायला पाहिजे, म्हणजे सूचना आली तसं वागणं हे तुम्हाला जमायला पाहिजे. काय लोकांना ते जमत नाही तर ते मग आउट होतील स्पर्धेतनं, हे एक लक्षात ठेवा गोष्ट. आता राज्यसेवा परीक्षा अनेक अर्थाने वेगळी, त्यामध्ये पण 2 गट पडतात बघा, म्हणजे रेग्युलर अभ्यास करणारी मुलं आणि इरेग्युलर, म्हणजे कधीतरी अनियमित होतात अधूनमधून, म्हणजे त्यांना काय ते प्रकार असतो एक प्रकारचा. तर आता एक मला एक काय जाणवलं बघा, मी आता माझा जो टेलिग्राम चॅनेल आहे टेल मी मिथुन पवार, त्यावेळेला अगदी 5 एप्रिलच्या आधीपासून ते आत्ता काल परवा किंवा इव्हन आत्तापर्यंत मी ते वेळोवेळी, ते कुणाला वाटत असेल मोटिवेशनल वगैरे ते काय नाही, रिअल गोष्ट काय मुलाला अडचणी येते त्यावर काहीतरी मी भाष्य करत असतो, हे लक्षात घ्या. ते काय आलं मनात लिहून टाकलं असं नसतं, ते त्याचा बऱ्याच एक तपक्यावर परिणाम होत असतो, मला ते व्हॉट्सअप मेसेजमधनं ते जाणवतं. तर तुम्ही त्या सूचना त्या ग्रुपवर दिल्या असतात ना, त्या गांभीर्यानं घ्या. ज्या त्या वेळेला कधी कधी कडक भाषा असेल, कधी सौम्य असेल, ज्या प्रकारचा मला रिस्पॉन्स मुलांचा असतो त्या प्रकारे ते मी भाष्य करत असतो, आणि त्याचा नक्की काय लोकांना फायदा झालेला आहे हे लक्षात ठेवा. रेग्युलर म्हणजे नियमित ठेवण्यासाठी अभ्यासात, हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, मी ग्रुपच्या माध्यमातून त्या लोकांना इंटॅक्ट ठेवण्याचा किंवा टेस्टचा मारा मी केलेला होता त्या काळात, किंवा त्या कोविडच्या काळात सुद्धा त्यांना एकदम रेसमध्ये राहतील ही दक्षता घेतलेली होती. आणि त्या लोकांना ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये 11 ऑक्टोबरला त्याचा फायदा झालेला दिसेल. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह असा. इव्हन ज्यांना काही लोकांना टेस्टमध्ये स्कोअर कमी आलेला होता 3-4, त्यांना मुद्दाम मी एंट्री प्रवेश दिला होता त्या ग्रुपमध्ये की कष्टाळ आहेत म्हणून, पण त्या लोकांनी सुद्धा घाबरून जायचं कारण नाही. पोहणारे चांगले पोहणारे पण बुडतात, हे लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला घुसायचं आहे तर त्या अर्थानं तुम्ही कष्ट तिथं उचललेलं आहे मागच्या 1-2 महिन्यांच्या काळात, त्याचा नक्की परिणाम तुम्हाला त्या 2 तासात झालेला दिसेल. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता दुसऱ्या लोकांना सांगेन जे ग्रुपचा भाग नव्हते, कधी कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा नसेल पण कॉन्टॅक्टमध्ये, किंवा ह्या व्हिडिओच्या निमित्तानं ऐकत असतील, तर त्या लोकांना पण एक सांगतो. मी नेहमी सांगत आलो बघा, राज्यसेवेच्या बाबतीत विशेषतः कंबाईनला तसं घडत नाही, पण ह्या सीसॅटच्या पेपरमुळे आहे ना पारडं इकडं तिकडं होऊ शकतं कधी पण, ही गोष्ट लक्षात घ्या. पण तुम्ही काल अखेर, म्हणजे आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती, पण काल अखेर जरी काय समजा कुठंतरी तुमच्या गोष्टी चुकल्या असतील, नसेल तुम्ही ट्रॅकवर आला, तरी मी तुम्हाला हे सुचवीन की बाबा ते नाही का म्हणत आपण जुने जाऊ द्या मरणा लागून किंवा ते काय करा, तर ते जुनं बघा काय आता उगाळत बसू नका, ती वेळ ही नाही आहे. तुम्ही आत्ता प्रॉपर 6-7 तास, मी 10 तासावर पण आता येत नाही, 6-7 तास प्रोडक्टिव्ह तुम्ही काम करा. सीसॅटवर ज्यादा काम करा, ती मी काल परवा पेज पण टेलिग्रामवर टाकलेलं होतं नेमकं काय करा 1 तारखेपासून पुढं, तर त्याच्यावरसुद्धा शेवटी मी व्हिडिओच्या बोलतो थोडं, तिथंच बोलू वाटल्यास. तर तुम्ही क्रुशियल वेळ वापरा, म्हणजे आणि तो कसा ते मी थोडक्यात ते पेजेस थोडक्यात हे सांगतो, बऱ्याच जणांचं आलं की सर ते समजावून सांगा म्हणून. तर बघा त्यामध्ये काय लिहिलं होतं की नवीन मटेरियलच्या बिलकुल फंदात नका पडू, हे सगळे सांगतात पण अंमलात आणा. नवीन तुम्ही काय वाचलं तर गोत्यात नक्की येणार, ह्याच्यापेक्षा मी काय जास्त सांगणार नाही नवीन मटेरियलवर.
परत मी काय म्हणेन, ते ज्या आयोगाचे जे पेपर्स आहेत ना किंवा स्पायरल मी नेहमी म्हणतो, तर ते स्पायरल बघा तुमचे मित्र असले पाहिजेत, त्याच्या आजूबाजूचंच तुम्ही आत्ता कवर करा ह्या 7 दिवसात, त्याच्या फक्त आजूबाजूचंच, इव्हन डेडिकेटेड ग्रुप किंवा ॲडव्हान्स ग्रुपमधल्या मुलांना सुद्धा ही माझी सांगणं आहे की अजिबात तुम्ही मटेरियलच्या मागं लागू नका. इव्हन आपल्या ज्या टेस्ट मागच्या झालेल्या आहेत त्या टेस्टच्या पण आधी लागू नका, हे मला सांगायचं आहे. तुमचं ज्या वेळा चुकलं असेल त्यावेळी आता कव्हर झालेलं आहे ते, आता ताबडतोब आयोगाच्या स्पायरलवर या. बिलकुल कुणीही कसलंही क्लासचं मटेरियल अन्य कुठलं काही काही बघू नका. स्पायरलच्या निमित्तानं वर खाली प्रश्नांच्या अनुषंगानं तेवढंच तुम्हाला बघायचं आहे, हे लक्षात घ्या. आजूबाजूचे मी त्याला शब्द म्हणलो होते. अजून मला एक सगळ्यांना काय कळलं नसेल बघा, मी काय म्हणतोय, राज्यसेवेच्या बाबतीत विशेषतः ज्या लोकांना म्हणजे GH समजा 100% तुमचं कव्हर नाही झालं, म्हणजे हिस्ट्रीचा भाग काय झाला नाही, इव्हन मी माझ्या मुलांचा सुद्धा घेतलेला नाही बराचसा भाग, आणि किंवा सायन्सचा सुद्धा, तर तुम्ही त्याला काय घाबरून जाऊ नका, त्यानं जास्त नाही फरक पडत. लक्षात घ्या, आपल्याला 100 च्या 100 काय अटेम्प्ट नसतात करायचे, आणि विनाकारण वेळ घालवू नका त्यामध्ये. फक्त दक्षता काय घ्या, जे आपलं मात्र परफेक्ट बंधार उपाय काम आहे म्हणजे सिलेबसमधलं जे काय घटकांचं, तिथं मात्र चूक होता कामा नये. आणि विनाकारण स्पीड घेण्याची काही गरज नाही GS पेपरला. मी कितीतरी वेळा सांगतोय बघा, हेचा गडबड करू नका. परत मी जसं तुम्हाला सांगितलं की अगोदर पेन्सिलनं ते क्रमांक नोंदवून घ्या डाव्या साईडला ॲन्सर पेपर क्वेश्चन पेपरमध्ये, आणि मगच तुम्ही तिकडं मार्क करा. विनाकारण गोंधळ करायची काही गरज नाही, स्पीड मेंटेन होतं ते व्यवस्थित त्या पेपरला GH. आणि CSAT मात्र ते स्पीड घेण्याची गरज आहे, तिथं लगेच गिअर चेंज करायचा. पण GS एवढा काय ताण घेऊ नका, त्यात फसाल. मग कष्ट कशावर घ्या, जे आत्ता पण आपण केलं आहे त्यावरच घ्या. सायन्समधलं जे काय मार्मिक टॉपिक केले आहेत त्यावर पकडा ना व्यवस्थित, आणि हिस्ट्री जुन्या प्रश्नांच्याच अनुषंगानं व्यक्तींच्या अनुषंगानं, त्याला जास्त ताण घेऊ नका, हे मला तुम्हाला सांगणं आहे 70-30%. आता बघा, काय लोकांचं असं घडतं, हे करू का ते करू का ते करू का काय करू, सारखं सारखं ते बदलत बसू नका. ते जे ट्रायंगल आहे ना, इकॉनॉमी पॉलिटी आणि ज्योग्राफी, म्हणजे हे ह्या ट्रायंगलवर फोकस तुम्ही करा. ज्यांचं असं धनुष्टीवरती होत्या ना, तुम्हाला धनुष्टीवरती केली तर ह्या तिघात करा, तुम्ही बाकीकडे घुसू नका. हिस्ट्री सायन्स एन्व्हायरमेंट तिकडं नका घुसू, तुम्ही इथं हे करू का ते करू ते करू, त्यामध्ये ह्याच हे 3 पिलर आहेत लक्षात घ्या, राज्यसेवा प्रेमचं GH भागाचे. मग ते भक्कम करायचा प्रयत्न करा, ते तिकडं जे हातात निसटते तिकडं नका जाऊ. मी जास्त नाही बोलत, पण हे लक्षात घ्या काय गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगेन, आयोगाचे जुने पेपरच तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून. आता राहिला प्रश्न, मी मागं MPSC अपयशाचे कारणे किंवा 30-35 दिवसांची स्ट्रॅटेजी, त्यातली ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघू शकता. कोणाला जरी खूपच त्यांचा स्कोर कमी येतोय त्या लोकांनी, की मी छाया यूट्यूब चॅनलवरती ते वाटलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, किंवा ते तुम्ही बघा, ते जास्त काही व्हिडिओ नाही आहेत त्या चॅनलवर. तर ते शेवटच्या 30-35 दिवसातील स्ट्रॅटेजी म्हणून 2 व्हिडिओ आहेत बघा. स्ट्रॅटेजी वगैरे काय भानगड नाही, पण दक्षता तुम्ही काय घ्यायला पाहिजे, तीच तुम्ही दक्षता ही 7-8 दिवसात घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर तुम्ही आत्ता काय करा, 3-4 दिवस CSAT जास्त फोकस करा, आणि 9-10 तारखेला तुम्ही GS फोकस जास्त करा, असं करा. म्हणजे आत्ता CSAT, आणि अजून विनंती आहे माझी की अजूनसुद्धा असे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यात पात्रता असते प्री काढण्याची, पण त्याने अजून CSAT असा फुल लेन सोडवले नसतात. मी कुणाला वाटेल की रेडिक्युलस म्हणजे हास्यास्पद काहीतरी बोलतोय, मी माझ्या जवळ असणारे किंवा मला ते माहीत आहेत लोक काय प्रकार करतात, ते धजवतच नाहीत ते GH एक आयोगाचा आपला CSAT आयोगाचा पेपर सोडवा म्हणून. आणि कधी कधी काय काय मुलं तर डायरेक्ट 2-3 दिवसापूर्वी असं सोडवतात आयोगाच्या, तसं करू नका. आज दुपारी 3 ते 5 किंवा उद्या दुपारी 3 ते 5 सोडवा पेपर, ज्यांनी सोडवला नसेल तर आयोगाचा रॅन्डमली उचला 17-18-19 आणि तो सोडवा, खूप तुम्हाला बूस्ट मिळेल, हे लक्षात ठेवा. एवढंच मला सांगणं आहे तुम्हाला, ह्यापेक्षा आता जास्त काय सांगू. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि शेवटचं सगळ्यात वाक्य बघा काय आहे, की स्वतःवर विश्वास, पीस ऑफ माइंड, आरोग्य जपणे आणि पुरेशी झोप, ही जे काय त्रिकूट आहे किंवा चौरस आहे तो बघा पाळा तुम्ही. हे पेज परत टेलिग्रामला वाचा वाटल्यास, मी काय बोललो ते त्या पेजच्या अनुषंगानंच बोललो. ही एक गोष्ट. आणि जाता जाताना सर्वार्थाने वेगळी म्हणजे काय गोष्ट आहे बघा, ते आयोगाचं जे सूचनावाचा जे काय पेज आलं आहे ना, ते मात्र तुम्ही बारकाईनं बघा मात्र. म्हणजे ते 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात, मास्क,
तर मास्क म्हणजे तीन पदरी मास्क पाहिजे, मग ते तीन पदर कापडाचे मोजत नका बसू हां वेड्यासारखं, तर ते काय तुम्हाला प्रत्येक मास्क घेऊन ते चेक नाही करणार तीन पदरीचं आहे का काय, म्हणजे ज्या प्रकारचे मला मेसेज येतात त्या प्रकारे बोलतोय। तर जस्ट चांगला मास्क तुम्ही वापरा आणि वापरायला पाहिजे, तुम्ही अधिकारी होणार आहे ना तर ही सवय पाहिजे लक्षात घ्या। तर मास्क परत त्यांनी काय सांगितलं, तुम्ही फक्त मास्क आणायचा आहे आणि पण आयोग सुद्धा ते मास्क हातमोजे आणि सॅनिटायझरची छुट्टी पिशवी ते देणार आहेत। तर ते मागं बघा तुम्हाला कोणाला बऱ्याच जणांना आठवत असेल तिथं ते आपलं स्कॅन करून घेत असताना ते बरोबर म्हणजे त्यांची सिस्टमॅटिक असतं ते, म्हणजे त्यामुळे तिथं काय धोका तयार होणार नाही कसला। पण तुम्ही मात्र काय करा माहिती आहे का, ते हातमोजे वगैरे ते बोलले तुम्हाला काय आणायला सांगितलं नाही पण तिथं काय म्हणजे हातमोजे घालावे लागतील, तिकडं कोणाकडे दुर्लक्ष आहे बघा बऱ्याच जणांनी। तुम्ही काय करा, मास्क घेताना माझं मत आहे ते हातमोजे मिळत असले तर मिळवा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, आणि तुम्ही दोन दोन तास ते घालू नये ना मास्क आणि ते प्रॅक्टिस करा जरा सीसीएटची किंवा काय तुम्ही अभ्यास करत असताना रिव्हिजन करत असताना सुद्धा ते करा मात्र। हे तुम्हाला गमतीशीर वाटेल काहीतरी पण ते तसं नाही, ते मॅटर करू शकतं। म्हणजे मी मगाशी काय म्हटल्याप्रमाणे काय लोक खूप हे असतात म्हणजे सेन्सिटिव्ह असतात बघा मुलंसुद्धा मुलं मुली, त्यामुळं त्या लोकांनी हे करून बघायचं, जग हसू दे त्याच्याशी काय आपल्याला आपल्याला थ्रू व्हायचं आहे हे लक्षात ठेवा। ज्यांना हे असं करायचं आहे त्यांनी करा ते, म्हणजे हातमोजे घातल्यानंतर सुद्धा ते पेनचं बबलिंग करताना ते काय होतं आता तुमचं हातमोजे ते आयोगाचा जुळेल का हा प्रश्न आहे, पण तेवढं पण तिथं हार्ड अँड फास्ट रूल काही वापरले जाणार नाही त्यामुळे त्याचा एवढा पण काय भाव करायची गरज नाही। म्हणजे आता मला होईल का मला काय काहीतरी सबबी द्यायचे नाही, ज्याचा अभ्यास आहे तो होणारच आहे त्यामुळे तो काही विषय नाही। पण तुम्ही ते म्हणजे असं साईडलाईन पण करू नका असं मला म्हणायचं आहे, म्हणजे ह्यातनं हां लक्षात घ्या ते तुम्हाला बोललो। आणि आता अजून एक मला काय सांगायचं आहे बघा की तिथं काय लोकांना कॅज्युअल असतात लोक फार, तर ते कुठेही जाऊन काही खात असतात तिकडं बाहेर ते वडापाव किंवा काय प्रकार असलं काय करू नका, तर घ्या दक्षता। आणि मुलांना आता बरीच जण आपल्यापल्या घरी आहेत लवकर निघावं लागेल प्रवासानिमित्त, पण त्याची तजवीज आधीच करून ठेवा ते मॅटर करतं बघा, आणि जरा काय थोडं खाल्लं असलं तर सीसॅटला बरं पडतं ते, आणि काही उपाशी पण राहू नका मुलींना काय बेकार सवय असते ते लक्षात घ्या, तो काय प्रकार करू नका सवय लावा। परत आता दुपारचं वगैरे झोपायचे ज्यांना सवय त्यांनी झोपू नका, मी काल सुद्धा आमच्या मुलांना सूचना दिलेली आहे झूमवर वगैरे, तर तुम्ही तसं नका करू। हा एक विषय झाला। आता अजून एक महत्त्वाची जाताचा सूचना देतो, ते जर कोणीतरी सांगते मला मेसेजला ते आमचं ते केंद्र असं केलं आहे काय ते केलेलं आहे कोविडचं केंद्र आहे वगैरे शाळा दिलेली आहे तर दिले ना आयोगानं सूचना, तर ऐन वेळेला जर त्या आयोगानं केंद्र बदललं तर 9 आणि 10 तारखेला आयोगाच्या वेबसाईटवर तुमचं लक्ष राहू द्या। 9 तारखेला एकदा संध्याकाळी 6 वाजता 6 नंतर चेक करा 7 वाजता आणि 10 तारखेला मात्र आठवणीनं आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा आणि मग त्याप्रमाणे आपली रणनीती ठरवा। मागं पण आयोगानं बऱ्याचदा असं केंद्र बदललं आहे, ते खूप दूरचं केंद्र नाही देत। परत बघा ते बऱ्याच जणांचं एक आता एवढा मी काही मायनूट गोष्टी नाही सांगणार की ते नीट वाचत पण नाहीत केंद्र, मग भलत्या केंद्रावर जातात मग असं होतात, तर तिथं तुमची लक्षणं दिसतात अधिकारी न होण्याची, तसं नका करू सिन्सिअरली घ्या। पण मी सांगतो ह्या गोष्टींचा भाव पण करायची काही गरज नाही, तर तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज करता यायला पाहिजे हे लक्षात ठेवा। तर ह्या अर्थानं हा एक संवाद होता। अजून कोणाच्या काही सूचना जर मला आल्या किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता तर त्यावर फार तर मी एक थोडा 5 मिनिटाचं मी बोलीन, पण तशी काय अपेक्षा करू नका। अधिकारी होणार आहे गोष्टी मॅनेज छोट्या गोष्टी आहेत मॅनेज करता यायला पाहिजेत। आणि लक्षात घ्या ह्या सर्वांना आहेत, म्हणजे मोठ्या तबक्याला तरी आहेत, म्हणजे 90% मुलं हे सगळं फेस करणार आहेत, 8-10% काय जरा सुकर असू शकतं थोडंफार, पण बाकी सगळे ह्यातनं जात असतात, त्यामुळे मलाच हे असं काय करू नका। जो ह्यातनं मार्क काढेल तो पुढे जाईल हे लक्षात ठेवा। आणि तणाव कुठला राहू नका घेऊ नका आणि जुन्या काय तुमचा परफॉर्मन्सला काय आठवत बसू नका, भले चांगला असू दे वाईट असू दे न्यूट्रल व्हा आणि त्या पद्धतीनं त्रयस्थ नजरेनं सामोरे जा आणि स्वतःला म्हणजे सकारात्मकच फील करा, त्याशिवाय कधी काही यश येत नसतं नकारात्मक फीलनं हे लक्षात ठेवा। आणि मी केले किंवा मी कधी ना कधी कष्ट केलेलं आहे आणि ते मला कामात येईल ह्यावर भरोसा ठेवा आणि तसे लोक इन झालेले आहेत। ठीक आहे मग, धन्यवाद।